शहरात लाखो रुपयांच्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाची तोफखाना पोलिसांच्या मदतीने कारवाई. नगर शहरात लाखो रुपयांच्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तोफखाना पोलिसांच्या मदतीने पकडला आहे. नगर मनमाड महामार्गावर बोल्लेगाव उपनगरात आदेश लॉनजवळ सोमवारी दिनांक 6:00 सुमारास ही कारवाई करण्यात आली. बोल्लेगाव उपनगरात आदेश लॉनजवळ गोवा कंपनीचा गुटख्याचा मोठा साठा असलेला आशियर टेम्पो CR MH 12 FC 6613 उभा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे नगर शहर अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांना मिळाली होती. अन्न सुरक्षा अधिकारी पवार यांनी नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गवारे अकोलकर यांना सोबत घेत टेम्पो पकडला. पथक आल्याची चाहूल लागताच टेम्पो चालक पसार झाला. पकडलेला टेम्पो प्रारंभी तोफखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आला, मात्र सकाळी पुन्हा तो अन्न औषध प्रशासन कार्यालयात नेण्यात आला आहे. त्या ठिकाणी गुटख्याची मोजदाद सुरू असून यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले. दुपारी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. ब्युरो रिपोर्ट महा 24 न्यूज.